या व्हिडिओवरून आपण शिकूयात पूर्णांक संख्येचे खालील गणितीय क्रियांसंदर्भात संवृत्त गुणधर्म म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी आपण इथे शिकलो आहोत की शून्य पासून अनंतपर्यंत सर्व पूर्णांक संख्या आहेत जर पूर्णांक संख्यांच्या संग्रहातून तुम्हाला कोणत्याही दोन संख्या घेऊन त्यांची बेरीज करायला सांगितली तर मिळणारी संख्या ही पूर्णांक संख्या असेल हो कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केल्यावर नेहमी एक पूर्णांक संख्याच प्राप्त होते म्हणून आपण म्हणतो की पूर्णांक संख्यांचा संग्रह बेर्जे अंतर्गत संवृत्त म्हणजेच क्लोज आहे बेरजेप्रमाणेच पूर्णांक संख्यांची वजाबाकी देखील पूर्णांक संख्याच असते विचार करा एका मोठ्या पूर्णांक संख्येतून छोटी पूर्णांक संख्या वजा केल्यास आपल्याला नक्कीच एक पूर्णांक संख्या प्राप्त होते अशा प्रकारे जर ए बी पेक्षा मोठी संख्या असेल तर ए वजा बी एक पूर्णांक संख्या असते परंतु जर आपण प्रयत्न केला छोट्या पूर्णांक संख्येमधून मोठी पूर्णांक संख्या वजा केल्यास हे शक्य नाही म्हणून जर ए बी पेक्षा मोठी संख्या असेल तर छोटी संख्या बी वजा मोठी संख्या ए एक पूर्णांक संख्या असू शकत नाही म्हणजेच कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी नेहमी एक पूर्णांक संख्याच असेल असं नाही म्हणून पूर्णांक संख्यांचा संग्रह वजाबाकीच्या अंतर्गत संवृत्त नाही जेव्हा दोन पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराची वेळ येते तेव्हा नेहमी आपल्याला एक पूर्णांक संख्याच प्राप्त होते म्हणजेच कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार नेहमी एक पूर्णांक संख्याच असते म्हणून पूर्णांक संख्यांचा संग्रह गुणाकाराच्या अंतर्गत संवृत्त असतो याच प्रकारे जर दोन पूर्णांक संख्यांच्या भागाकाराबद्दल पाहिले तर आपल्याला पूर्णांक संख्या तेव्हाच प्राप्त होते जेव्हा संख्येला पूर्ण भाग जातो परंतु बऱ्याचदा भागाकाराचे उत्तर एक पूर्णांक संख्या नसते जसे दोन पोळ्या चार भागात वाटल्या तर प्रत्येक भागात अर्धी पोळी येईल म्हणजेच दोन भागिले चार चे उत्तर शून्य दशांश पाच येईल शून्य दशांश पाच ही पूर्णांक संख्येच्या संग्रहात नाहीयेत म्हणजेच कलेक्शनमध्ये नाहीयेत म्हणून ही एक पूर्णांक संख्या नाहीये म्हणजेच कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार एक पूर्णांक संख्या होत नाही म्हणून पूर्णांक संख्यांचा संग्रह भागाकाराच्या अंतर्गत संवृत्त नाहीये या प्रकारे आज आपण शिकलो पूर्णांक संख्यांचा संग्रह बेरीज आणि गुणाकाराच्या अंतर्गत संवृत्त आहे परंतु वजाबाकी आणि भागाकाराच्या अंतर्गत संवृत्त नाहीये पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने हा गुणधर्म अजून चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ Thank <laughs>